कळलंय का मला काय झालंय ते? हो कळलंय मला व्यवस्थित. हे बघा ना, इथे इथे डोकं दुखतंय माझं. हात लावून बघा ना. डॉक्टरचा हात लागला की वेगळंच असतं म्हणतात, आणि तुमचा हात लागला की लवकर बरंही होईल कदाचित. बघा ना. नाही कर राहू दे, मला मला आलाय अंदाज. मी गोळ्या देतोय ना, त्याने तुम्हाला खरंच बरं वाटेल. आणि काय आहे, युरोपला गेल्यामुळे तुमच्या हवामानात थोडा बदल होतो ना. ऍक्च्युली डॉक्टर, मला युरोपला ना फार बोर झालं. का हो? माझा नवरा रोज मला म्हणायचा सकाळी उठून, बोलूया, गप्पा मारूया, गप्पा मारूया. हे फार फनी आहे ना. खूपच फनी. मग आता रोज उठून त्याच्याशी काय गप्पा मारायच्या मी? मी काय करायचे माहिती, झोपूनच राहायचे, लवकर उठायचेच नाही. डॉक्टर आपण गप्पा मारूया? नाही नको. का नाही? काय मला तसं आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला माहितीच आहे. पण काय बाहेर हे असतात ना पेशंट, ते बसून राहतात खूप वेळ, त्यांचा वेळ कशा वाया घालवायचा. काय असं डॉक्टर, बघा ना. अहो तू सुंदर बघा, गप्पा मारायला भेटायला कायम तयार असतो. सुंदर तुमचे मिस्टर इष्ट. अहो श्याम सुंदर तुमचे वडील. सॉरी आई. काय डॉक्टर, बर मग ठरलं तर उद्या आपण भेटूया कॉफी शॉप मध्ये. मी तुम्हाला मेसेज करेल, रिप्लाय कराल ना डॉक्टर? हा ते बघतो मी, फ्री असलो तर. मी घरी येऊ का? नको. का? नाही सध्या काय घरात खूप खूप गडबड सुरू आहे. कसली? माझ्या लग्नाची. हो मग तर यायलाच हवं. नाही खूप आवडतो, खूप गडबड चालू आहे मिसेस लेले, खूप खूप गडबड. म्हणजे कुणालाच वेळ नाही, मला नाही, आईला वेळ नाही, विघ्नेशला वेळ नाही, सुंदरला म्हणजे श्याम बाबा बाबांना वेळ नाही आमच्या. त्यामुळे मला वेळ असला की मी तुम्हाला कळवीन. बाय. ठीक आहे मग येते मी. ओके डॉक्टर. काय? माझी औषध. हा ठीक आहे, बाहेर दाखवा आणि गोळ्या घेऊन जा. थँक्यू डॉक्टर. थँक्यू, वेलकम. काय बाय. बाय बाय. माझं डोकं दुखत. तुला कळतंय का मी इतमी काय म्हणते? अरे ते दोन डॉक्टर मिळून आपल्याला भूल देत आहेत, ते सरळ सरळ सर्जरी करतात आपल्या डोक्याची. मला एक कळत नाही, तू असा विचार का करतेस? अरे कारण ते माझे आई बाबा आहेत, मी ओळखते त्यांना. आणि मला तर एवढंच कळतंय की मला मुंबईला शिफ्ट हो असं म्हणण्यामागे त्यांचा हा एकमेव डाव आहे, मला माहिती. डाव? ऑफकोर्स. सिरियल मधले विलन आहेत का डाव व्यू म्हणते? काय बोलते तू? तुला ना, तुला तुला कळणारच नाहीये. तू तू साधा आहेस ना, तुझ्या घरचे पण साधे आहेत ना, त्यामुळे तुला असं वाटतं की सगळं जग साधं आहे. असं नसतं यार, मी तसं नसतं. मैत्री ते तुझ्या चांगल्याचाच विचार करताय. काय काय चांगलंय यामध्ये सांग मला. हे बघ, लॉजिकली विचार केला तर मुंबई तुझ्या करिअरसाठी उत्तम आहे, हो ना? काय चाललंय तुझं? तू फिरून फिरून कुठल्या मुद्द्यावर येतोयस? तू 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 सांग ना मला, सरळ सांग ना की तुला मी नकोय. तू तू सामीलस का माझ्या आई बाबांना? तुला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं ना? अगं हे बघ, तसं असेल ना तर तसं मला सांग. काय चाललंय यार तुमचं? तुम्ही काय ठरवलंय का की या हट्टी वेड्या मुलीला थेरपी द्यायची असं ठरवलंय तुम्ही? मैत्री नाही काय काय मैत्री शांत शांत. मी काय बोलतोय जर ऐकून घेशील का? काय काय ऐकून घ्यायचंय तुझं? हे बघ, जसं माझं करिअर महत्वाचं आहे
तसं तुझंही करिअर महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके. तर त्यासाठी मी मुंबईला शिफ्ट होईल. एक्झॅक्टली मला हेच पटत नाहीये. म्हणजे मी मुंबईला जाणार, तू पण मुंबईला येणार, ह्याला काय अर्थ आहे? तू माझ्यासाठी तू ये जाऊ मुंबईला, मजा करू. एक मिनिट, प्रॅक्टिसचं काय करणार आहेस तुझ्या? अरे यार, मैत्री प्रॅक्टिसचं काय? आता इथे करतोय तर मुंबईत करीन. आता समजा मला एक सांग, तू परदेशात वगैरे गेली असते शिकायला, तर मग काय करणार होतो आपण? काहीतरी केलं असतं ना मॅनेज. म्हणजे मी मुंबईला गेले तरी आपण एकत्रच असणार होत ना? हा, म्हणजे तुझी जोपर्यंत इच्छा आहे माझ्या बरोबर राहायची तोपर्यंत हा एकत्र. ओके, म्हणजे माझ्या इच्छेवर आहे का? ओके, मला कळत नाही आता. म्हणजे ऑफकोर्स यार, ऑफकोर्स येस, माझी इच्छा आहे. मी ऑफकोर्स येस, पण मुंबईला गेल्यावर एकत्र असणार. बाय बाय. हा ऋतू, काय नाही, मी आता बरा आहे पूर्ण, पण मला तुला काही सांगायचंय. काय रे? काय नाही, हे असंच म्हणजे की माझं, मग तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूपच प्रेम आहे माझं तुझ्यावरती. लव्ह यू टू. अरे थँक्स. नाही मला खरंच तू निस्सीम आवडतेस मला तू, पण कसं सांगू कळत नाहीये. पण काय, पण म्हणजे काय झालं ना त्या प्रेमाचं, म्हणजे मी आता सीए ची परीक्षा देऊ शकलोच नाही. सोना, आपलं ठरलं ना आता की सीए एक्झाम अटेम्प्ट असं काही बोलायचं नाही. म्हणजे मग तुला प्रेशर येत आणि माझं काही म्हणणं नाही. अरे माझं म्हणणं आहे ना, पण मला चालतंय आता बोललेलं, मला काहीच फरक पडत नाही. सीए वगैरे म्हटल्याने मी होईन आणि मला मी म्हणू शकेन म्हणजे, पण यावेळेला नाही ना देऊ शकलो मी, ते का ते जाऊ देत मला तेच. पण ना परत, पण म्हणजे मला प्रॉमिस कोणाला काय? काही नाही, मला तुला प्रॉमिस घ, मी तुला केलेलं प्रॉमिस, मी तुला केलेलं प्रॉमिस की मी सीए चा खूप अभ्यास करीन, होईन आणि चांगलं सगळं करीन. तर आत्ता ती सांगायची एक वेळ आली आहे. आत्ता मला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही यापुढे सगळं बरोबर घडलंय आपलं. हा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आपलं लग्न होणार यार. श्यामसुंदर, आम्हाला हे लग्न मान्य नाहीये. अरे तुम्ही काय नकार देताय आमच्या मुलाला? आम्हीच तुमची मुलगी नाकारतो.